ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमी औरंगाबाद मधून. खुलताबाद तालुक्याचं ठिकाण आहे. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी सतत गैरहजर राहतात. मुख्यालय राहत नसल्यानं पशुपालकांना खासगी वैद्यकीय डॉक्टरांकडे जावं लागतं. या पशुपालकांकडून डॉक्टरही ज्यादा पैसे वसूल करत असून आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप इकडच्या शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे लवकरच याविषयी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे. खुलताबाद पशुवैद्यकीय दवाखाना येथे 10:30 वाजून गेले असतात तरीही इथे कुठल्याही प्रकारचे डॉक्टर उपलब्ध नाही आणि नागरिकांमध्ये फार मोठा प्रश्न पडलेला आहे. नेमकं जनावरांचा उपचार करायचा तरी कुठं असा प्रश्न नागरिकांमध्ये पडलेला आहे. आपण या दृश्यातनं बघू शकतो की कशा प्रकारे सकाळी 9 ते 4:30 वाजेचा टाइम पशुवैद्यकीय दवाखान्याचा असताना सुद्धा नाही इथं कुठल्या प्रकारचे 10:30 वाजून गेले असतात डॉक्टर वेळेत उपलब्ध नाही आहे. त्यामुळे नागरिकांपुढे फार मोठा प्रश्न पडलेला आहे. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता हे तालुक्याचं गाव आहे. स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी या दिवसेंदिवस वाढत आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यात एकच वैद्यकीय अधिकाऱ्याचं पद असतानाही वैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत आहेत. तसेच ते मुख्यालयी सुद्धा राहत नसल्यानं तालुक्यातील पशुपालकांना आल्यापावली परत जावं लागतंय. तर अनेकदा खासगी डॉक्टरांकडे जाऊन त्यांना आपल्या पशूंचा ज्यादा पैसे देऊन उपचार करावा लागतोय. काय सांगाल, 10:30 वाजून गेले तरी इथले डॉक्टर उपलब्ध नाही. 10:30 वाजले तो भी डॉक्टर का पता नहीं है. हमारे बकरिया मर रहे, बकरिया देखता नहीं कुछ नहीं, दवाखाने में रहता नहीं वो. अच्छा कैसा डॉक्टर है वो? वाह रे वाह, उसको बोल दो करो. कल भी आए थे नहीं मिला उन्हें, कल भी आए थे बोले चले गए बोले डॉक्टर साहब. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे अनेकदा वेळीच उपचार न मिळाल्यामुळे अनेक पशु दगावण्याची शक्यता आता नाकारता येत नाहीये. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाना हा असून नसल्यासारखा असल्याचा रोष पशुपालक व्यक्त करतायत. स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशूंना पुरेसा औषध साठा देखील उपलब्ध असून पशुपालकांना मात्र वेळेवर औषध पुरवठा केला जात नाहीये. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पशुपालकांकडून अनेक वेळा तक्रारी केल्यानंतरही कुठलीही दखल न घेता योग्य उपाययोजना केल्या जात नाहीये. परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी विरुद्ध आता रोष खदखदत आहे. आपण नागरिकांच्या व्यथाही जाणून घेतल्या. आपण आणखी एक दृश्य बघू शकतो की अक्षरशः एका बकरीच्या पिल्लूचा जीव सुद्धा आज धोक्यात आहे. पण वेळेअभावी डॉक्टर उपलब्ध नसताना सुद्धा आज या बकरीला आपला जीव गमावा लागेल असा प्रश्नही आज नागरिकांपुढे उभा राहिलेला आहे. आपण आणखी काही व्यथा नागरिकांच्या जाणून घेऊया. काय वाटते, अक्षरशः बकरीचा जो जीव आहे तो अक्षरशः टांगणीला नटकलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर 11:30 वाजूनही गेले तरी उपलब्ध नाही आहे? डॉक्टर का टाइमिंग तो यहाँ पे बरोबर नहीं है और यहाँ पे आया तो डॉक्टर का पता नहीं रहता. और ये अभी जानवर जो हमारी बकरी है इसका इलाज जो अभी तक हुआ नहीं कुछ, और ये मरने के ऊपर आ गया. और टाइमिंग उसका क्या है वो हमको भी पता नहीं. और 10:30 और अब 11:30 बजने को आ गए पर अभी तक डॉक्टर का पता नहीं. खासगी डॉक्टरांकडून पशुवैद्यकीय उपचार करून देण्याचं काम सध्या सुरू आहे. सध्या शहरात हा प्रकार सुरू असून पशूंना मरणाच्या दारात ढकलण्याचं काम सुरू असल्याचं यावरून दिसून येत आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीबाबत कोणाला विचारणा करावी असा प्रश्न पशुपालकांना निर्माण झालाय. अशा बेजबाबदार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी आता परिसरातील नागरिक करतायत. द व्हॉइस साठी अमोल काळे, खुलताबाद, औरंगाबाद.